कोरोनानी वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे। तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या। संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा। 3 दिवसापासून तू हायकोर्टामध्ये हजर आहेस। पहिल्यांदा आर्यन खानच्या वकिलांकडून पहिल्यांदा युक्तिवाद केला, आज NCBच्या वकिलांनी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केलेला आहे। कोणत्या ग्राउंडवर खास करून आर्यन खान आणि त्याचबरोबर इतर दोघांची ही जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे? कृष्णा, त्याची व्यवस्थित ऑर्डर आहे, उद्या संध्याकाळी मिळणार आहे। मात्र जे काही युक्तिवाद करण्यात आले दोन्हीकडनं, त्यावरनं असं स्पष्ट होत आहे की त्यांच्याजवळ मिळालेली कमर्शियल क्वांटिटी आणि याचबरोबर कट कारस्थान हे NCBला त्या पद्धतीने युक्तिवाद करता आला नाही किंवा स्पष्ट करता आला नाही। आणि याच दोन मुद्द्यांवर आर्यन खानला जामीन मिळाला असं म्हणावं लागेल। कारण आर्यन खानच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की शिपवर जवळपास 1300 लोक होते, मात्र आर्यनचे संबंध हे केवळ अरबाज आणि अजित कुमार या 2-3 लोकांशीच दाखवले। याचबरोबर जी कमर्शियल क्वांटिटी होती ती 5-6 जणांची मिळून कमर्शियल क्वांटिटी दाखवण्यात आली आणि ते 5-6 लोक एकमेकांना ओळखत नव्हते आणि त्याच्यामुळे हे षडयंत्र कसे काय रचत होते ते एकमेकांना ओळखतच नव्हते। एकमेकांकडे किती प्रमाणात ड्रग्ज आहे याची एकमेकांना कल्पना नव्हती, एकमेकांबद्दल त्यांनी कधी याबाबत चर्चा केली नव्हती। तर याला तुम्ही कट कारस्थान कसं म्हणणार आणि याला कमर्शियल क्वांटिटी कसं म्हणणार, हे दोन महत्त्वाचे मुद्दे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आर्यनचे जे वकील आहेत माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी याने मांडले आणि लगेचच न्यायाधीश आहे त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी एका वाक्यामध्ये अलाउड म्हणजे एका वाक्यामध्ये मंजूर असं त्यांनी हा जो निकाल आहे या जामिनाचा देऊन टाकला। यापूर्वी जर आपण बघितलं तर आर्यनच्या वकिलांनी वेगवेगळे युक्तिवाद केले होते। त्यांचं असं म्हणणं होतं की आर्यनकडे कोणतंही ड्रग्ज सापडलं नाही, त्याने त्याचं सेवन केलं नाही आहे, त्याने त्याबाबत कुठलाही आर्थिक व्यवहार केलेले नाही, त्याची मेडिकल टेस्ट झालेली नाही, असे अनेक मुद्दे काल त्यांनी मांडले होते। आणि जर याबाबत तो काही आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग असता तर त्याचे आर्थिक व्यवहार कुठेतरी दिसले असते। आणि याचबरोबर व्हॉट्सअप चॅट आहे त्याबाबतचं एक प्रमाणपत्र असतं, तेही NCBनं घेतलं नाही, असे युक्तिवाद काल आणि परवा आर्यनच्या वकिलांकडनं करण्यात आले। तर आज NCBकडनं जे काही युक्तिवाद करण्यात आले ते म्हणजे करण्यात येतील अशा पद्धतीचे होते, म्हणजे त्यांनी त्याचा कमर्शियल वापर केला असता, त्यांनी त्याचं सेवन केलं असतं, अशा पद्धतीचे NCBचे बरेच युक्तिवाद होते। त्यांनी सेवन केलं किंवा त्यांनी त्याचा कमर्शियल वापर केला असं ठोसपणे NCBला सांगता आलं नाही। याचबरोबर हे एक षडयंत्र होतं किंवा एक कट कारस्थान होतं हे देखील NCBला ठोसपणे सांगता आलं नाही। किंवा त्यांच्याकडे जे काही ड्रग्ज मात्रा मिळाली 7-5-6 जणं असतील त्याची एक कमर्शियल क्वांटिटी होती हे देखील त्यांना स्पष्ट करता आलेलं नाही आहे। दोन्हीही वकिलांनी वेगवेगळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे दाखले दिले आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये रोहतगी उभे राहिले आणि त्यांनी काउंटर युक्तिवाद केला की शिपवर जवळपास 1300 लोक होते, मात्र आर्यन खानचा केवळ अरबाज आणि अजित कुमारशी संबंध लावण्यात आला आणि ते एकत्र कधी भेटले नव्हते, याबाबत त्यांनी एकत्र कधी चर्चा केली नव्हती। अजूनही 5-6 जणांचा जर तुम्ही त्याच्यात गोवण्यात आलं होतं तर त्यांनी याबाबत एकत्र याबाबत चर्चा केली नाही, त्यांना त्याची विक्री करायची नव्हती, खरेदी करायची नव्हती। तर तुम्ही याला कमर्शियल त्याला कट कारस्थान कसं म्हणता आणि जर अरबाजकडे जरी 6 ग्रॅम जरी चरस मिळाला असेल आणि त्यांनी ते जाणून बुजून जरी जवळ बाळगलं असेल तर इतरांनी ते जाणून बुजून कसं बाळगलं हे तुम्हाला स्पष्ट करता येणार का, असा एक त्यांनी आपल्याकडनं एक युक्तिवाद केला। त्याचबरोबर त्या पार्टीच्या वेगवेगळ्या रूममध्ये वेगवेगळे लोक स्मोकिंग करत होते किंवा वेगवेगळे काही पदार्थ खात होते आणि त्याचमुळे तुम्ही ते देखील त्या कटकारस्थानाचा भाग होता असं का म्हणत नाही, असे अनेक युक्तिवाद रोहतगी म्हणजे आर्यनच्या वकिलांकडनं करण्यात आले। आणि त्यानंतर न्यायाधीशांचं समाधान झालं की हे कोणतंही कटकारस्थान नव्हतं आणि याचबरोबर कोणतीही कमर्शियल क्वांटिटी या आरोपींनी बाळगली नव्हती आणि त्याच ग्राउंडवर आर्यनला हा जामीन मंजूर झालेला आहे। मेघा, आत्ता याच्या पुढची प्रोसेस कशी असेल, कारण NCB कदाचित सुप्रीम कोर्टात देखील या जामिनाच्या विरोधात जाऊ शकते, त्यानंतर ही कोर्ट आदेशाची प्रत ही गेल्यानंतर कधी आर्यन खानची सुटका होऊ शकते, म्हणून या तिघांची सुटका होऊ शकते, ही ऑपरेटिव्ह ऑर्डर असेल कदाचित आणि जर त्यांनी तात्काळ जर ही आर्यन बाहेर येऊ शकतो, आणि 5 झालेले आहेत, जर 5 पर्यंत ते लेटर आर्यन आर्थर रोड जेलमध्ये पोहोचलं आणि त्यानंतर जर त्यांच्या वकिलांच्या फौजांनी किंवा टीमने जर पुढची सगळी प्रक्रिया करून ठेवलेलीच असेल यापूर्वी आणि जर त्यांनी वेगानं ती प्रक्रिया केली तर कदाचित आज देखील बाहेर येऊ शकतो। मात्र थोडासा जरी उशीर झाला तर आजची रात्र देखील आर्यनला कोर्टा जेलमध्येच काढावी लागू शकते। तर दुसरीकडे NCB देखील ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टात जाऊ शकते। मात्र सध्या आपण जर NCBचं बघितलं तर NCBचे जे
झोनल डायरेक्टर आहेत समीर वानखडे ते स्वतःच गोत्यात आलेले आहेत आणि इतरही अनेक पंच आहेत ते फुटलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता एनसीबी सुप्रीम कोर्टात जातं की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.